सध्या जी परिस्थिती आहे दुष्काळी परिस्थिती, त्यामध्ये विशेषतः पाण्याचा प्रश्न गंभीर आहे या मतदारसंघामध्ये. लोक थेट या उमेदवारांना प्रश्न विचारतात की आमच्या गावाला पाणी कधी येणार, आम्हाला पाणी कधी येणार, आणि अशा वेळेस मात्र या उमेदवारांची बऱ्यापैकी तारांबळ झालेली दिसून येते. सध्या जी परिस्थिती आहे दुष्काळी परिस्थिती, त्यामध्ये विशेषतः पाण्याचा प्रश्न गंभीर आहे या मतदारसंघामध्ये. लोक थेट या उमेदवारांना प्रश्न विचारतात की आमच्या गावाला पाणी कधी येणार, आम्हाला पाणी कधी येणार, आणि अशा वेळेस मात्र या उमेदवारांची बऱ्यापैकी तारांबळ झालेली दिसून येते. त्यात लंके यांचं पार्ट आज म्हणजे विखेंच्या बरोबरीत आहे. नमस्कार, मी मुरलीधर कराळे, अहमदनगर सकाळमध्ये मुख्य बातमीदार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड लेवलवर रिपोर्टिंग करताना काही मुद्दे जे जाणवतात त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मागील 5 वर्षामध्ये जी काही कामं केली आहेत ती ते प्रत्येक सभेमध्ये सांगतायत. विशेषतः काही योजना असतील, नगर शहरातला उड्डाणपूल असेल, रेल्वे मार्गासाठीची मंजुरी असेल, असे काही महत्त्वाची कामे ते आपला प्लस पॉईंट म्हणून सांगतायत आणि प्रत्येक सभामध्ये तो जाणवतो. त्यांच्या विरोधातले उमेदवार जे आहेत निलेश लंके, हे विशेषतः जिल्ह्यातल्या काही योजना वगैरे असं बोलत नाहीत, परंतु त्यांनी जे यापूर्वी महिलांना वैष्णोदेवी दर्शन घडवलं असेल किंवा मोठा देवी दर्शन घडवलं असेल किंवा घराघरात ते या निमित्ताने पोहोचलेले आहेत, तर तो त्यांचा एक मुद्दा आहे. सर्वात महत्त्वाचा त्यांचा मुद्दा म्हणजे कोविड काळामध्ये त्यांनी जे कोरोना सेंटर चालवले ते राज्यभर गाजले, देशभर गाजले, तर तो एक मुद्दा ते सांगतात की मी हजारो लोकांना जीवदान दिले आणि हजारो लोकांना बरे केलेलं आहे, आणि तो एक भावनिक मुद्दा इनडायरेक्टली लोकांमध्ये अपील होत आहे. त्याचप्रमाणे ते मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे असं ठासून सांगतायत, आणि त्यांच्या विरोधातले उमेदवार मात्र कार्यकर्त्यांचा मोठा ताफा घेऊन फिरतात, असे एक दोन विरोधाभास जाणवतात या निवडणूक. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आम्ही रिपोर्टिंग करतो, ग्राउंड लेवलवर फिरतो, त्यावेळेस अनेक मुद्दे प्रकर्षाने जाणवतात. ही निवडणूक म्हणजे एक पथदर्शी अशी म्हणावी लागेल, कारण महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे दोन्हीही तसं पाहिलं तर मातबर उमेदवार म्हणावे लागतील. आणि ज्यावेळेस हे उमेदवार मतदारसंघामध्ये जातात त्यावेळेस सध्या जी परिस्थिती आहे दुष्काळी परिस्थिती, त्यामध्ये विशेषतः पाण्याचा प्रश्न गंभीर आहे या मतदारसंघामध्ये. लोक थेट या उमेदवारांना प्रश्न विचारतात की आमच्या गावाला पाणी कधी येणार, आम्हाला पाणी कधी येणार, आणि अशा वेळेस मात्र या उमेदवारांची बऱ्यापैकी तारांबळ झालेली दिसून येते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, ज्या काही जुन्या योजना आहेत विशेषतः पाणी योजना आहेत किंवा मोठे प्रकल्पाचे प्रश्न आहेत, या प्रकल्पावरसुद्धा हे जे सर्वसामान्य जनता आहे ह्या विचारतात, आणि मग सत्ताधारी उमेदवार जे कामं केली त्याचे ते सांगतो आणि विरोधी उमेदवार मात्र आम्ही ते करून दाखवू असं सांगताना दिसतो. या दोन मुद्द्यावर महत्त्वाचा निवडणूक फिरताना दिसते विशेषतः. यात दुसरा मुद्दा म्हणजे जे सर्व स्थानिक लेवलवर जे कार्यकर्ते आहेत किंवा स्थानिक लेवलवर जे आमदार आहेत, या आमदाराकडून आपापल्या उमेदवारांचा प्रचार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे. सर्वच दोन्ही उमेदवार प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न करतो, तथापि ते शक्य नाही, तर स्थानिक स्थानिक जे नेते आहेत ते मात्र प्रत्येक ठिकाणी आपापल्या उमेदवाराचा प्रचार जोरात करताना दिसत आहेत. तर सध्या विद्यमान खासदार भाजपचे सुजय विखे आणि त्यांच्या समोर विरोधक उमेदवार निलेश लंके यांची जी चुरशीची लढत सध्या सुरू आहे, तर सध्याचा प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे, आरोप प्रत्यारोप दोघांकडून जोरदार सुरू आहेत. त्यात लंके यांचं पार्ट आज म्हणजे विखेंच्या बरोबरीत आहे. लंके यांच्या ज्या सभा सुरू आहेत सध्या त्या लोकांना अपील होणार आहेत सगळ्या, त्यामुळे लोकांचा पाठिंबा त्यांना म्हणजे प्रतिसाद त्यांच्याकडून मिळतो आहे त्यांना चांगला. आणि विखेंचं एकीकडंच जर पाहिलं तर विखेंच्या मागं मोठी ताकद आहे, मोठमोठ्या सभा, आता उद्या मोदींची सभा होते, बाकीचे सगळं राजकीय सगळं तुल्यबळ वातावरण त्यांच्यासाठी आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.